लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औरात शहाजणी व बस स्थानकातील ही घटना असून रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसल्याने विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळलाय. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकांना एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार औरात पोलिसांनी एसटीचा शोध घेतला. नंतर शेळगी गावात एसटी सापडली. यात एसटीचं 25,000 नुकसान झालंय. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद नाही. एसटी खात्याचा गलथानपणा या निमित्तानं चव्हाट्यावर आला असून नेमकं एसटी कोणी पळवून नेली, एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन व एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते का, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. आवाज टीव्हीसाठी नामदेव तेलंगे, लातूर.